स्वस्त धान्य दुकानदार करतात धान्याचा काळा बाजार। मागील काही दिवसांपासून माजलगाव येथील केसापुरी कॅम्प वसाहतीतील स्वस्त धान्य दुकानदार पद्मिनी फकीरा दाबाडे यांच्या विरोधात कार्ड धारकाने आवाज उठवला होता, त्याचबरोबर उपोषणही केले होते। माजलगाव तहसीलदार पुरवठा अधिकारी स्वस्त धान्य दुकानदाराचे पाठराखण करत असल्याचे सध्या सर्वत्र बोलले जात आहे। कार्ड धारकांना स्वस्त धान्याच्या लाभापासून वंचित ठेवले जात असून स्वस्त धान्य दुकानदाराने 3000 रुपये योजनेत नाव लावण्याकरिता घेतले असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी यावेळी केला आहे। तहसील कार्यालयासमोर स्वस्त धान्य मिळत नसल्याने आमरण उपोषणास बसलेला राम किसन उत्तम शिंदे यांच्या पत्नी लक्ष्मी शिंदे यांनी स्वस्त धान्य दुकानदार यांनी 3000 रुपये घेतले असून अजून 500 रुपयाची मागणी केली आहे। तसेच पैसे न दिल्यामुळे स्वस्त धान्याच्या मालापासून 2 वर्षापासून वंचित ठेवले असल्याचे बोलले जात आहे। यावेळी तहसील प्रशासनातील व स्वस्त धान्य दुकानदार यांची मिलीभगत असल्याचेही लक्ष्मी रामकिशन शिंदे यांनी सांगितले। लक्ष्मी रामकिशन शिंदे, मी राहणार केसापुरी कॅम्प इथली रहिवासी आहे। मी आज उपोषणला इथं याच्यासाठी बसलेली आहे की मला राशन भेटत नाही। कार्ड आहे माझं, 3 वर्ष झालं माझा राशन भेटत नाही, त्यामुळं मी इथं उपोषणला बसलेली आहे। नेमकं कोण राशन देत नाही तुम्हाला? राशन दुकानदार मला राशन देत नाही। कोण आहे तो राशन दुकानदार? पद्मिनी फकीरा दाबाडे। तुम्ही खोटे आरोप करतात त्यांच्यावर की तुम्हाला राशन देत नाहीत? खोटे कशाने आरोप करतो? आम्हाला राशनच नाही दिलेलं। का देत नाहीत ते राशन? विचारणा केली नाही? राशनच नाही तुम्हाला, वरूनच राशन नाही, वरूनच बंद झालेलं आणि यादीत तर नाव आहे आमचं। बरं, तुम्ही पैसे वगैरे देत नाहीत का त्यांना राशनचे? तिनं माझ्या कोण यादीत नाव टाकण्यासाठी म्हणून 3000 रुपये घेतलेले इथं राशन दुकानदारांनी, आणि त्याला अजून मी 500 रुपये दिले नाहीत म्हणून ती मला राशन देत नाही। पद्मिनीबाई फकीरा दाबाडे ही ब्लॅकमध्ये विकती, मी स्वतः बघितल्या। काय ब्लॅकमध्ये विकते? गव्हाचे कट्टे विकतात, तांदळाचे कट्टे विकतात, साखर विकतात, आणि हे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतच नाही। त्यांना विचारायला गेलं की ते उडते उत्तरं देते। काय उडते उत्तर? काय करायचंय ती करा, कुठं जायचंय तिथं जा म्हणते। माझं नाव रामकिशन उत्तम शिंदे, राहणार केसापूर कॅम्प। माझा महिन्याचा जे राशन आहे ते मला मिळण्यात यावं यासाठी 2 वर्षापासून मला राशन भेटत नाही, 2017 पासून मागणी केलेली आहे आपण त्यांना, पण ते नीट उत्तर देत नाहीत। उडवडीची उत्तर देतात, चौकशी करू तुम्हाला कळू अशा पद्धतीने। म्हणजे तुम्ही पैसे देत नसताल त्यांना? पैशाची मागणी कुणाला करतात कुणाला नाही करत, मला सुद्धा केलेली। कशा पैशाची मागणी केली? योजनेमध्ये नाव टाकण्यासाठी तुम्ही आम्हाला 2000 रुपये द्या। योजनेमध्ये राशनचे पैसे देतात का तुम्ही त्यांना राशन घेतलं तर? राशनचे पैसे तर देत होतो। मात्र स्वस्त धान्य दुकानदार पद्मिनी फकीरा दाबाडे यांनी सांगितले की शासनाकडून त्यांच्या कार्डाला धान्य प्राप्त होत नाही तर मग ते कुठून धान्य देणार। तसेच लक्ष्मी शिंदे यांनी 3000 रुपये दिले नाही, त्रास देण्याच्या उद्देशाने ते त्यांच्यावर खोटे आरोप करीत असल्याचे त्यांनी प्रतिक्रियेत म्हटले आहे। पद्मिनी फकीरा दाभाडे, या कॅम्प मधील स्वस्त धान्य दुकानातला माल जे आहे तर काळ्या बाजारात विक्री होत असल्याचे आरोप तुमच्यावर होत आहे, याविषयी काय म्हणताल आपण? हे सब खोटं आहे। माझ्याकडे 237 कार्ड आहे, तर त्यापैकी एकही कार्डधारकाची तक्रार नसून ही जी बाई आहे तर ती माझ्यावर साप खोटे खोटे आरोप करत आहे, आणि तिचं NPS मध्ये कार्ड आहे, तिला शासनाकडून धान्यच मिळत नाही तर मी कुठून देणार? मला त्रास देण्याच्या उद्देशाने ती बाई खोटे आरोप करत आहे आणि खोटं बोलत आहे। तुम्ही जे आहेत त्या महिलाकडून 3000 रुपये पण घेतल्याचे आरोप केले आहेत त्यांनी? हे सब खोटं आहे, मी तिच्याकडून पैसे घेतलेले नाहीत किंवा मागणी केलेली नाही। तहसील कार्यालयापुढे जे उपोषण चालू आहे, आमरण उपोषण, की आपल्या धान्य दुकानातून त्यांना जे आहे तर राशन कार्ड धारकांना धान्य वाटप केलं जात नाही, आपल्यावर आरोप होत आहे। माझ्याकडं ज्या कार्डाचं धान्य येते त्या कार्डांना मी वाटते, आणि ज्यांना कार्डाला ज्या कार्डाला धान्य उपलब्धच नाही त्यांना मी कुठून देऊ? आपल्या राशन दुकानात येणारा धान्य जे आहे आपण काळ्या बाजारात वाटप करतात असे आरोप होतात। सदर विषय मात्र गुलदस्त्यातला बनला असून तहसील कार्यालयापुढील आमरण उपोषण शहरात चर्चेचा विषय ठरला असून याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून राहिले आहे। राज जागीरदार, NB Max मराठी, माजलगाव, बीड। आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। पाहत राहा NB Max मराठी।